आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलीच्या आष्ट्यात साकारले परिपूर्ण वृद्धाश्रम. सौ अस्मिता आणि सर्जेराव देशमुख आणि दिला वृद्धांना आधार. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील आष्टा शहरात एक परिपूर्ण असा वृद्धाश्रम साकारलाय आणि त्याचे कर्ते करवते आहेत सर्जेराव देशमुख आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ अस्मिता देशमुख. एकत्र कुटुंब पद्धती आता काळाच्या पडदाड गेलीय. फ्लॅट संस्कृतीमुळे आताच्या तरुणांना घरातील वृद्ध आई वडिलांचा अडसर वाटू लागलाय. तर दोघेही पैसा कमवण्यात व्यस्त असल्यानं घरातील वृद्धांकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नाहीये. त्यामुळे वृद्धांनी जायच तर कुठं आणि करायच तरी काय याचा विचार काहूर मनात माजवते. आष्टा येथील शिक्षक सर्जेराव वसंत देशमुख यांच्या मनात आलं आणि त्यांनी व्रत घेतलं वृद्धांची सेवा करण्याचं. त्यांच्या धर्मपत्नी याही स्वतः MA बीएड उच्च शिक्षित असून शिक्षिका आहेत. एका शिक्षिकेची कन्या असलेल्या सौ अस्मिता देशमुख यांनीही आपल्या सुविद्य पतीच्या पावलावर पाऊल ठेवून वृद्धांची सेवा करण्याचा वसा घेतलाय. माझं नाव सर्जेराव वसंत देशमुख. मी आष्टा या ठिकाणी आधार वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे. या अश्वमेध मागासवर्गीय शिक्षण संस्थेच्या अंतर्गत हे आश्रम असून त्या आश्रमाला ATG इन्कम टॅक्स रजिस्ट्रेशन आणि मान्यताप्राप्त नोंदणीकृत असल्यामुळे गेले 6-7 महिने या ठिकाणी आश्रम मी चालवत आहे. या आश्रमास असणारे वयोवृद्ध माणसं त्या ठिकाणी त्या सांभाळ करीत असून आणि सांभाळ करत असताना माझी पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की मला कोणती नोकरी नाही आणि मी कोणत्याही जमीन नाही, पण एक सामाजिक आणि थोडीशी बांधिलकी जोपासण्याचा मी प्रयत्न करतो आहे. पण यातून समाज कार्य एखाद्या आईवडिलांच्या मध्येच आईवडिलांनी सोडून दिलेली साथ असते ती भरून काढण्यासाठी या ठिकाणी वयोवृद्ध माणसांची मी एक सेवा करत असून अपेक्षा कसं आहे सर की ज्या वेळेला माझ्या अपेक्षा काही असतात त्यावेळेला त्या अपेक्षा पूर्ण करत असताना जोडीदाराची पण गरज असते. मग आपलाच जोडीदार म्हणजे आमचे देशमुख सर जे आहेत ते जे एक समाज कार्य करत आहेत ते एक म्हणजे अलौकिकच आहे. आणि कसं आहे की आपण मी माझे स्वप्न जगण्यापेक्षा तर जे देशमुख सरांना साथ देऊन किंवा माझ्या मिस्टरांना साथ देऊन त्यांचे स्वप्न जे आहेत ते आपण आपल्या डोळ्यांनी म्हणजे त्यांच्या मार्फत पूर्ण करणे हे माझं